आपण बघितलं असेल तर हा काळ पारतंत्र्याचा होता, हा काळ आपल्या समाजाला रूढी प्रथांनी रसातळाला नेल्याचा काळ होता। अज्ञान, अंधश्रद्धा, जाती व्यवस्था या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी समाजातली विजिगीषू वृत्ती संपलेली होती। एक असमानता समाजामध्ये तयार झाली होती आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात आमची जी तरुणाई आहे ही तरुणाई भटकली होती। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तरुणाईला मोहित केलं, एक प्रकारचा संस्कार दिला, या रूढी प्रथा परंपरा तोडून टाकल्या पाहिजे। मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे, गरिबाची सेवा सर्वात मोठा धर्म आहे, अशा प्रकारच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये सज्जन शक्तीचा आविष्कार करण्याचं काम हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं। आणि मग आपल्या भजन खंजिरीच्या माध्यमातून एक अशी पिढी त्यांनी तयार केली की ज्या पिढीने एकीकडे सश्रद्ध समाज तयार केला, एकीकडे संस्कारित समाज तयार केला, पण त्याच वेळी आम्ही पारतंत्र्यात राहणार नाही अशा प्रकारे राष्ट्रीय विचाराचं रोपण देखील समाजामध्ये करण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक स्वतंत्र संग्राम सेनानी म्हणून, एक सत्याग्रही म्हणून त्यांनी केलेलं काम हे देखील प्रचंड मोठं आहे।